पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. ओ याला मात्र सन्मान दिला पाहिजे चेडूबद्ध गली क्षेत्रामध्ये. शत्रक्षक आहेत तिकडे. एक धाव मिळेल, एका धावांची धावसंख्या पुढे फरक येते म्हणजे 9 या आकड्यावर. बघा दोनच चौकारानंतर त्याने काय केलं, सिंगल काढली म्हणजे समोरच्या संघ समोरच्या खेळाडूला मात्र स्ट्राईक रोटेट केली. आता मात्र प्रथमच सामोर जाईल तो म्हणजे रोहित. यावेळेस मात्र चेंडूला खेळल्या बद्दल डी फलांग क्षेत्रामध्ये शतक किशोर आहेत तिकडे. एक धाव मिळेल. तर या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकते म्हणजे 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज गोंदाजी मार्कवर विजय. तर फलंदाजी फाटी विजय देखील सज्ज होतोय. दोन विजय आमने सामने. यावेळी पद्धत सन्मानपूर्वक चेंडूला खेळलं बद्दल एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा इथे आरामात पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दोन धावण्याची धावसंख्या पुढे सरकते म्हणजे 12 या आकड्यावर. बघा सेन्सिबल क्रिकेट खेळतायत दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे या मॅच चित्र, कारण नक्कीच सिंगल डबल जरी काढला तरी आपण हा मॅच जिंकू शकतो. कारण पहिल्या तर दोन चेंडूवर दोन चौकार आले होते ते म्हणजे विजयाच्या बॅटमधनं. आता मात्र 13 चेंडू असतील आणि 18 धावींची गरज असेल जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा विजय खेळण्यासाठी सज्ज होत आहे. गोलंदाजी मार्कवर विजय 8-10 पालांचा रनअप घेत असताना डीप मध्ये आपण शतक्षण बघू शकतो. एक लॉंग अप आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट आहे. यावेळी पद्धत स्विच इट केलाय शत्रशक पाटला करतो चेंडूचा. तोपर्यंत मात्र चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. नटून आले अवकाश मेले नटून आले, नटून आले अवकाश मेले नटून आले. ही करवली तर फारसी बेसनाच. तारपाचे मुजिक वाजायला लागले, करवली तोर तोर नाचायला लागले. तारपाचे मुजिक वाजायला लागले, करवली तोर तोर नाचायला लागले. उंबऱ्यानी केली ती घायर वाढ घो सवासनी करत काय, वाण्या बिण्या झाल्या का नाय ग वाढ घेन तस करून ताई महोय. थँक यू डीजे. एक षटक संपलेला आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 16 धावा. नंबर दोनचा गोलंदाज येतोय गोंदाजी मार्कवर. रोहित येतोय. नंबर दोनचा गोलंदाज येतोय तो म्हणजे रोहित. स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज रोशन. पहिलाच चेंडू यावेळी पत्र चेंडूला फक्त सोडून दिलं. या चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार. नॉनस्टॉप नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार बघायला मिळतोय वाईट स्वरूपात. थँक यू डीजे. या 5 धावांची धावसंख्या वाढते ती म्हणजे 21 घरात जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रोहित. यावेळी मात्र सन्मानपूर्वक चेंडूला केलं जात आहे. चेंडू पाहतोय शॉर्ट लॉंग अप क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल, एका धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 22 या आकड्यावर. आता मात्र समीकरण आपल्याला बघायला मिळतं 11 चेंडू आणि 8 धावेंची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा राईट अर्धविकेटने
या वेळेत मात्र पल्ली शॉट खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि सक्सेस होतोय. चेंड मात्र नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावा. देवा देवी झाली जेव्हा देवी झाली देवा देवी झाली देवा देवी झाली जेव्हा देवी झाली देवा देवी झाली. वराडे हो खाला है तोडा नाचून नाचून. थँक यू दीदी. आता मात्र दहा चेंडू आणि चार धावेंची गरज जिंकण्यासाठी. दहा चेंडू आणि चार धावा. रोहित राईट मोर द विकेटने विजयासाठी स्विची टाकण्याचा प्रयत्न होतोय. शतरक्षक आहेत शॉर्ट थर्डमॅनला मात्र झेल इथे सुटला जातोय. किशोर डुकले होते तिकडे. एकच धाव एक धावांची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 27 या आकड्यावर. नऊ चेंडू आणि तीन धावेंची गरज जिंकण्यासाठी तुषार इलेवन दानवी या संघाला. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. एक या धावांची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 28 धावा. आठ चेंडू आणि दोन धावेंची गरज. प्रथम फलंदाजी करत असताना जिथे मात्र किशोर याची विकेट गेली तिकडे मी म्हणेन थोडासा धावपळक हा आपल्याला कमी बघायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडूला पुल केल्या जात आहे. चेंडू मात्र निघून जातोय. चार धावा. विजय जाधव आठ चेंडू आणि 26 धावा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर विजय जाधव यांनी लगेच या आणि बॉलिंग करत असताना दोन धावा दिल्यात आणि एक विकेट घेतलंय या गोलंदाजाने. चला आता तो होणार सामना तुषार इलेव्हन धानी वर्सेस आपण बघणार आहात चिंतामणी उमेळ मान. या दरम्यान सामना होतोय सेमी फायनलचा सामना. यामध्ये सामना जो जिंकेल तो नक्कीच उद्याच्या दिवशी मात्र अंतिम तीन मध्ये खेळताना दिसेल. तर विजय जाधव येत असताना आपण बघतोय फलंदाजी.